सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्वाध्याय आठवडा 22 वा सुरू झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण 22 व्या आठवड्यातल्या इयत्ता 2 च्या मराठी विषयाच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. चला तर आपण 22 व्या आठवड्याचा मराठी विषय सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, इथं कॅलेंडर दिलेलं आहे बघा जानेवारी महिन्याचं, आणि प्रश्न काय विचारला ते पाहूया. दिनदर्शिका बघा आणि सांगा जानेवारी महिन्यात इथून किती दिवस आहे. किती दिवस आहे जानेवारी महिन्यात? 31 दिवस. हे बघा शेवटची तारीख 31. जानेवारी महिना 31 दिवसाचा असतो, म्हणून 2 नंबरचा उत्तरचा पर्याय आपला 31. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तेच कॅलेंडर दिलेला आहे, तोच महिना. जानेवारी महिन्यात एकूण किती रविवार आहेत? जानेवारी महिन्यातले रविवार 6 तारीख, 13 तारीख, 20 तारीख आणि 27 तारखेला रविवार आलेले आहेत. म्हणजे एकूण 4 रविवार आलेले आहे. आणि 3 नंबरचा उत्तराचा पर्याय 4, म्हणून आपण 3 नंबर उत्तराचा पर्याय लिहायचा. आठवड्याचे एकूण किती वार आहेत? आठवड्याचे वार 5, 9, 30, 7. तर 7 वार आहे मित्रांनो आठवड्याचे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, दिनदर्शिकेत एकूण किती महिने असतात? किती महिने कॅलेंडर मध्ये असतात? 12 महिने. किती महिने असतात कॅलेंडर मध्ये? 12. 3 नंबरचा उत्तराचा पर्याय मित्रांनो. जानेवारी महिन्यानंतर कोणता महिना येतो? जानेवारी नंतर फेब्रुवारी, नंतर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. म्हणजे जानेवारी नंतर फेब्रुवारी, म्हणजे उत्तराचा पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. डोंगराच्या पलीकडे काय दिसत आहे? पेटलेली शेकोटी. डोंगराच्या पलीकडे दिसत आहे पेटलेली शेकोटी. झाडावर डुलतात डॅश डॅश फुले. कसली फुले झुलतात ढालावर झाडावर? तर झाडावर पिवळी पिवळी फुले डुलतात. पुढचा प्रश्न, हिवाळा कवितेत कोणत्या फळाचे नाव आलेले नाही? हिवाळा कवितेत चिंचाचं आलं, बोराचं आलं, पेरूचं आलं, आंब्याचं नाव आलेलं नाही त्या कवितेमध्ये. उसाला काय लागले आहेत? उसाला तुरे लागले आहेत. आभाळ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आभाळ म्हणजे ढग, समानार्थी शब्द नाही. आगाळ आभाळ म्हणजे पाऊस नाही, आभाळ म्हणजे जमीन नाही, तर आभाळ म्हणजे आकाश. ओके, पुढे जाऊया. पुढे मित्रांनो झालं, याच पद्धतीने नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन घटकासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.